मंत्रालय यांची दोघांची एकत्र समिती ही आम्ही स्थापन केलेली आहे. या समितीला महिला आयोगाचे अध्यक्ष, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि आयजी पोलीस डिपार्टमेंटचे जे महिलांच्या संदर्भातलं काम बघतात या तिघांनाही विशेष मार्गदर्शक म्हणून बोलवलेलं आहे. याचा सविस्तर अहवाल हा साधारण उद्यापर्यंत मला प्राप्त होईल, परंतु उद्या मुंबईत सुट्टी असल्यामुळे बुधवारी आम्ही त्याच्यावर विचार करू आणि महाराष्ट्रामधला एकंदर जो निर्णय घ्यायचा आहे तो त्याला आम्ही जाहीर करू. काल कॅबिनेटमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि विशेषतः मी सुचवलेलं आहे की ज्या शाळा आहेत, की समजा आदिवासी विकास खात्याच्या शाळा आहेत, त्याच्यावर आमचा थेट कंट्रोल येत नाही. त्याच्यामुळे अनेक जी पूर्वीची प्रकरणं घडलेली आहेत ती आदिवासी हॉस्टेलमध्ये सुद्धा घडलेली आहे. एकाच डिपार्टमेंटचा पूर्ण कंट्रोल हा शाळांच्या प्रशासनावर असावा. जसं आमच्यासुद्धा शाळांमध्ये जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग ह्या दोघांचाही त्याच्यावर कंट्रोल असतो आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला अंमलबजावणीमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला त्याला स्मूथनेस राहत नाही. कारण काही जिल्हा परिषदेच्या सीओच्या पातळीवर निकाल होत असतात, काही आम्ही आमच्या पातळीवर आदेश देत असतो. याचं पूर्ण कोऑर्डिनेशन होण्याच्या दृष्टीने आदिवासी विभागाचे मंत्री आहेत, समाज कल्याण तर सुद्धा मुख्यमंत्री महोदयांकडेच आहेत, त्यांच्यासुद्धा शाळा असतात. त्याच्यानंतर हा जो ड्युअल कंट्रोल आहे त्याच्यामध्ये जे एस्टॅब्लिशमेंट आहे म्हणजे शिक्षकांच्या संदर्भातले जे सगळे निर्णय आहेत हे सुद्धा आता शिक्षण विभागाकडेच देण्यात यावेत असं आमचं बोलणं झालेलं आहे. आदरणीय महाजन साहेबांच्यावर आमची बैठक होईल. शेवटी असं एखादं प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण सिस्टम आपल्याला बदलायला लागेल आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय जो कालच्या बैठकीमध्ये झाला तो मी ज्यावेळेला गृह राज्यमंत्री होतो त्यावेळेला एक प्रस्ताव सादर केलेला होता आणि आमचं त्यावेळेला शेवटच्या स्टेजमध्ये आम्ही होतो म्हणजे त्यावेळेस इलेक्शन लागत होत्या की आपण पॅनिक बटन हे शाळांमध्ये आणि महिलांना पॅनिक बटन द्यावं. या पॅनिक बटनचं मी प्रेझेंटेशनसुद्धा केलेलं होतं, ते तयार करायला सांगितलं होतं ॲप. याच्यामध्ये कधीही महिला अडचणीमध्ये आली, मुलं अडचणीमध्ये आली आणि त्यांनी जर ते पॅनिक बटन दाबलं तर ताबडतोब पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन जाते आणि त्याला ट्रॅकिंग सिस्टीम आहे म्हणजे तो संबंधित व्यक्ती कुठे गेलेला आहे. समजा अशा ठिकाणी झालं की ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज नसलं तरी हे डिव्हाइस ऑफलाईन चालू शकतं, जवळच्या केंद्राला त्याची माहिती जाईल आणि तिथून पोलिसांना माहिती जाईल. अशी फुलप्रूफ सिस्टीम एका बेंगलोरच्या कंपनीने बनवलेली होती, आम्ही मुद्दाम बनवायला सांगितली होती. म्हणजे माझ्याकडे ज्याला पहिल्यांदा प्रस्ताव आला त्याला ते खूप महाग होतं कारण हे जे बटन असतं हे इम्पोर्टेड असतं, परंतु त्यांना सांगितल्यानंतर त्याने अतिशय कमी किमतीमध्ये हे देऊ केलेलं होतं. पण नंतर सरकार बदललं आणि हे असंच राहिलं. हे जर आम्ही देऊ शकलो तर निश्चितपणे मला असं वाटतं की कंट्रोल येईल. काल आदरणीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, DGP आणि माझी या संदर्भात भेट झाली आणि त्यांनी काही मोबाईलला सुद्धा पॅनिक बटन असतं हल्लीच्या दिवसामध्ये, त्या पॅनिक ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी मोबाईलचं पॅनिक बटन वापरावं, ज्यांच्याकडे मोबाईलचं पॅनिक बटन नसलेले मोबाईल आहेत त्यांना आम्ही हे पॅनिक हे देऊ शकतो. हे कुठे असणार कोणालाही कळणार नाही, म्हणजे ते असणार त्या महिलेकडे किंवा त्या मुलांकडे, परंतु आरोपी ते काढून घेऊ शकणार नाही. अशा तऱ्हेने ते पॅनिक बटन असेल आणि पॅनिक बटन आहे म्हटल्यानंतर आरोपींची सुद्धा हिंमत होणार नाही. तर हा एक चांगला उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय. इतर मी आपल्याला सांगितलेलं आहे कंप्लेंट बॉक्सची आम्ही ताबडतोब अंमलबजावणी करत असताना काल कॅबिनेटमध्ये असा सुद्धा निर्णय झाला की पोलिसांच्या उपस्थितीमध्ये ही पेटी उघडण्यात यावी. तर या संदर्भात मी सांगितलं की मी ज्यावेळेला गृह राज्यमंत्री होतो त्यावेळेला कंप्लेंट बॉक्स हे पोलिसांच्या उपस्थितीत उघडली जावी असा GR काढलेला आहे. त्याचीसुद्धा अंमलबजावणी स्ट्रिक्टली आता पुढच्या काळात महाराष्ट्रात व्हायला लागेल. हे प्रकरणापुरतं हे मर्यादित नाही, हे फक्त कोळगाव बदलापूरच्या संदर्भातलं आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या घटना त्याच्यावर करायची उपाययोजना या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे आणि त्यांचा अहवाल उद्या दुपारपर्यंत मला अपेक्षित आहे. उद्या सुट्टी असल्यामुळे परवाच्या दिवशी आम्ही या अहवालावर विचार करू. आता विचार झाल्यानंतर मी एक अर्ध्या तासामध्ये आपल्याला हे घेईन, अर्धा किंवा पाऊन टाकला. देखिए ये जो इंसिडेंट गुड़गांव बदलापुर में हुआ था उसके बारे में मुंबई रीजन के जो डेप्यूटी डायरेक्टर है उनके नेतृत्व में एक समिति बनाई गई थी. उसको एडवाइजर बाल हक्क समिति की जो महाराष्ट्र की अध्यक्ष है सुशीबेन शाह वो उसकी मार्गदर्शक थी
और उनके मार्गदर्शन में सब इंक्वायरी की गई। जो भी लोग इन्वॉल्व थे वेरियस डिपार्टमेंट के, सबके साथ इंक्वायरी की गई। हालांकि दूसरे डिपार्टमेंट की इंक्वायरी करने का हमें अधिकार नहीं है, तो जो भी उन्होंने रिप्लाई दिया है उसके बारे में पुलिस डिपार्टमेंट को बोला जाएगा, किस सेक्शन के अंतर्गत उन पर कार्रवाई हो जाए ये तो पुलिस डिसाइड करेगी। लेकिन जो लोगों को निग्लिजेंट पाया गया था उनको सह आरोपी बनाना, ये भी एक चीज़ है। मुझे मालूम नहीं इसमें क्या लिखा है, लेकिन अगर वो दोषी पाए जाते हैं तो उनको भी इसका जो ये है परिणाम है उसको भुगतना पड़ेगा। देखिए गृह मंत्रालय को जो सजेशन जाने हैं हमारे डिपार्टमेंट की तरफ से, वो इसके बेसिस पे सिर्फ कुड़गांव बदलापुर के बारे में दी जाएगी, और जो हमारे महाराष्ट्र के बारे में जो है उसमें वो जॉइंट है, उसमें महिला बाल कल्याण विभाग है, पुलिस डिपार्टमेंट है और एजुकेशन डिपार्टमेंट है।